हरिदा तर वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो, मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र. तर आज आम्ही आमच्याच एरियामधून एक स्नेक रिलीज केला आहे. तर हा कवळ्या जातीचा बिनविषारी साप आहे. काही कारणामुळे आम्ही त्याला बाहेर नाही काढू शकत, कारण त्यांनी पालीचे अंडे खाल्ले आहे. त्या कारणामुळे तुम्ही बघून घ्या, खूप ॲग्रेसिव्ह पण झाला आहे तो, कारण त्यांनी पालीचे अंडे वगैरे खाल्ले आहे. आम्ही जर का त्याला बाहेर काढलं तर तो पूर्ण ओमॅटिंग करून टाकणार, म्हणजे उलटी करून टाकणार. तर आम्ही तुम्हाला तसंच दाखवायचा प्रयत्न करू. झाकण वरता येतो पाहिजे. बिनविषारी साप आहे मित्रांनो, कवळ्या जातीचा साप आहे. हा भिंतीवर आरामशीर चढतो, म्हणजे चिकटावर राहते त्या सापांना खूप जास्त. तो भिंतीवर तो आरामशीर चढते, तर याला घाबरायचं नाही. बिनविषारी साप राहते, सहसा सगळ्यांच्याच घरी आढळते हा जास्तीत जास्त प्रमाणात. बघू शकता ते पोट थोडं बघू शकता. अंडे खाल्लेले आहे हे दिसून राहिलाय याच्यात. पोट बघून घ्या, पूर्ण फुगलेला आहे. हे त्याने अंडे वगैरे खाल्ले तो म्हणून तो या. म्हणून मित्रांनो आम्ही त्याला काही बाहेर काढणार, तो चिडचिड करत आहे. हो दगडात ते अंदरून निघाला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा थोडा कत्त्या कलरमध्ये आहे आणि त्याच्यावर नाही का व्हाईट ब्लॅक असे कट्स आहे. बरोबर नोटीस करा त्याचा चेहरा बघून घ्या. अशामधूनच एक मन्यार जातीचा खूप जास्त विषारी साप पण असतो. तर बिनविषारी समजून तुम्ही कधी स्वतःहून असं पकडायचा प्रयत्न नका करता, कारण मन्यार हा इतका विषारी असतो का नागाहून पण 5 पट जास्त विष त्याच्यामध्ये असतो. तर हा कवळ्या जातीचा बिनविषारी साप आहे, तुम्ही बरोबर नोटीस करून घ्यायला. घरात भिंतीवर आढळते ना हा. कसा आहे, हा चिकट साप राहते गौरव दादा, म्हणजे हा भिंतीवर आरामशीर चढतो. हे दोन प्रकारचे राहते, कवळ्या आणि तस्कर. बिनविषारीमध्ये तस्कर सगळ्यात शांत साप राहतो, तसा तर तो पण बिनविषारीच आहे. तर काय असते, आपण काय करतो, आता हा कवळ्या बघितला सेम अशामध्येच गौरव दादा, फक्त सीन काय राहते, हा कवळ्या आहे हा ब्राऊन कलरचा असतो आणि जो मन्यार आहे तो ब्लॅक कलरमध्ये असतो त्यामुळे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, आता आम्ही याला रिलीज करायला चाललोच आहे. तर तुम्ही व्हिडिओ फक्त वॉच करा. तर मित्रांनो आता आम्ही रिलीज पॉईंटवर आलो आहे. तर तुम्ही बघू शकता, आपलं लोकेशन पण बघून घ्या. आजूबाजूला पूर्ण इकडे जंगल वातावरण आहे. आम्ही स्नेक कुठंसा घरावराजवळ सोडत नाही. बघून घ्या तुम्ही मित्रांनो, बघितलं तर. आता मिलिंद दादा आपला स्नेक आता रिलीज करणार आहे. बिनविषारी कवळ्या जातीचा साप आहे, सहसा जास्तच घरात आढळतो. कारण पोटी पण केलेली आहे ना, ते बघू शकता पोटी केलेली आहे ना. तर बघू शकता तुम्ही हा साप घरात या कारण निघतो, याला पालवालचे अंडे वगैरे उंदीर हे ते खायला आवडते. तर हा पण घरात निघतो. धामन दिवळ ह्या सापासारखा हा पण नॅचरल साप आहे, बिनविषारी साप आहे. लोक काय करतात, भेटतात याला, कारण त्याच्यावर डिझाईनच वेगळ्या प्रकारचे असते. तर आता आपण साप रिलीज करू, तुम्ही व्हिडिओ पाहतो. चला आपले मिलिंद दादा मुजली आहे एक प्रकारची. तर यांना जंगल बुक खूप आवडायचं. आपण याला वरचा सोडायचा प्रयत्न करू. अंदर रोडवर नाही आला पाहिजे ना, तिकडे इकडे जंगलात गेला का काही विषय नाही आहे. आला नाही तो बाहेर, आला दिसून नाही का, दिसून नाही. चालला दिसला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, त्याने अंडे पण खाल्ले आहे दिसून. किती पद्धतशीर चढत आहे, म्हणजे यावरून तुम्हाला समजू शकणार. एखादा असा अंगावर आला असता बघू शकता. हा गाईस हा चढून राहिला वरती. हा इथे वरती
गेला 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 तर चाललं त्याला जरासा धक्का धक्का दिला तर स्पीड न पळते तो. जाऊ दे चालला तो आता जाऊ दे चला गेला तो. तर तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही आता स्नेक रिलीज केला आहे. तर आपल्या एरियात म्हणजे कुठे पण अमरावती सिटीमध्ये व अदर सिटीमध्ये कुठे पण साप निघाला तर त्याला मारायचा नाही, कारण हा नेचरसाठी खूप आवश्यक असतो. तर आपल्या इथे कुठे पण साप निघाला अमरावतीमध्ये तर मिलिंद दादाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती मिळूनच जाणार. आणि अदर सिटीमध्ये पण कुठे निघाला तर मारू नका. आपल्या इथे कोणी पण असे आजूबाजूवाल्यांना विचारा स्नेक रेस्क्यूअरचा नंबर आहे का, तर त्याला बोलून साप पकडून घ्या. नसेल तर आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांचा गुगलवरून कुठून पण नंबर काढून त्यांना कॉल लावा, ते तुम्हाला पकडून घेणार. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.